नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण पूर्णा जंक्शनचा रिव्ह्यू घेणार आहे. पूर्णा जंक्शन रेल्वेविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहोत. आणि बघायला गेलो तर आपण सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 तिथे आहोत, म्हणजे 4 बाहेर. हे बघायला गेलं तर 4 बाहेर आहे, जे की पूर्णा शहराच्या तर बघायला गेलं तर इथून तुम्हाला पूर्ण शहरामध्ये जाता येते. मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 तिथलं पूर्णा जंक्शन एंट्रन्स. हे 4 तिथं एंट्रन्स आहे. हे गावात गाव आहे इकडं पूर्णा. आणि चला मित्रांनो, जाऊयात आपण प्लॅटफॉर्म 4 हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 तिथं हे आहे तिकीट काउंटर. फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे. मित्रांनो, आता आपण हे तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 दाखवलेलं आहे. आपण आता 3, 2, 1 का जाऊ. मित्रांनो, बघायला गेलो तर पूर्णा स्टेशन जवळपास पूर्ण पटना, पूर्ण आदिलाबाद, पूर्ण अकोला अशा ट्रेन इथून धावतात. आणि बघायला गेलं तर तुम्हाला मी इथून एक आरबीएफचं रेल्वे स्टेशन दाखवतं, रेल्वेची रेल्वे चौकी. मित्रांनो, हे नांदेड लोहमार्ग पुलिस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी ही पूर्णावधी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 बाजूला. मित्रांनो, दादरा क्रॉस करून आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 2 चाललेलो आहे. ते तुम्हाला 3 2 दाखवतो मी. चला पुढे. आणि मित्रांनो, इथून पूर्ण हैदराबाद ही गाडी सकाळी इथून निघते, ती पण गाडी इथून विघ्नट होते. चला आपण जाऊया आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 3 कडे. मित्रांनो, हे आहे दादरा. आपण दादऱ्याहून उतरत आहोत. हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3. आणि मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3. हे आहे 3 प्लॅटफॉर्म क्रमांक. आणि मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तिरुपतीला इथून जाण्यासाठी एक ट्रेन सुरू झालेली आहे. तिचा मी तुम्हाला ट्रेन नंबर सांगतो थोड्या वेळा. मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. हे 2 प्लॅटफॉर्म क्रमांक. हे आहे 2 प्लॅटफॉर्म क्रमांक. मित्रांनो, आता जाऊया आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1, जे की तुम्हाला मी दाखवतो. चला पुढे. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं की पूर्णहून तिरुपतीला ट्रेन आहे. त्या ट्रेन नंबर आहे 07607, जे की पूर्ण तिरुपती आहे. दर सोमवार इथून 12:40 तिचा टाईम आहे. तिरुपती जाण्यासाठी इथून एक ट्रेन चांगली आहे. आणि मित्रांनो, हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे. आपण सध्या आलेलो हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1. एक वर बघायला गेलं तर ही तुम्हाला जुनी बिल्डिंग दिसू शकते, पूर्णपैकी दगडाची. ही पूर्ण दगडाची. आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर चाललेलो आहे. हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेरचा व्ह्यू, तुम्हाला मी दाखवतो आता. हे आहे बघा मित्रांनो, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेर. तुम्हाला जसं मी सांगितलंय की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंय तुम्हाला की पूर्णेला फार मोठं रेल्वेचा स्टाफ होता. हे आहे रेल्वेच्या स्टाफसाठी असणारं हे इकडचं पूर्ण रेल्वे क्वार्टर्स वगैरे आहे. हे रेल्वे क्वार्टर्स आहे. बघायला गेलं तर समोर हे आहे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअरिंग कार्यालय पूर्णा. समोर आहे कम्युनिटी हॉल आहे ते. ही अशी खूप मोठी जागा आहे रेल्वेची. बघायला गेलं तर फार फिरायला गेलं तर फार वेळ लागेल आपल्याला. म्हणजे रेल्वेचं जसं की बघायला गेलं तर प्लॅटफॉर्म 1 बाजूला सगळं रेल्वे कॉलनी होती पूर्ण आधी. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 बाजूला काय आहे तर गाव आहे. हे बाहेरचा व्ह्यू आहे रेल्वे स्टेशनच्या. हे बघा पूर्ण दगडी, पूर्ण जंक्शन SCR. हे दगडी बांधकाम आहे पूर्ण.
आणि हे आहे टर्मिनल नंबर 1 आहे आणि टर्मिनल नंबर 2 जे आहे ते प्लॅटफॉर्म क्रमांक 4 बाजूला आहे. आणि समोर आहे मध्य रेल्वेचं इन्स्टिट्यूट आहे पूर्णा. त्याच्यानंतर थोडं पुढं बघितलं साऊथ सेंट्रल रेल्वेचं मजूर युनियनचं ऑफिस आहे. हे असे बरेच इकडं गोष्टी आहेत. आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे, हे छोटी पीट लाईन आहे. ही पीट लाईन दिसत आहे आपल्याला, छोटीशी पीट लाईन आहे ही, छोटीशी पीट लाईन. या ठिकाणी पीट लाईनला मेंटेनन्सचं काम चालू आहे. मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाजूला जसं तुम्हाला पीट लाईन दाखवलं त्याच्या बाजूला पण वर जाण्यासाठी मार्ग आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4 साठी. ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथून वर दादरा आहे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4. इथून वर जाण्यासाठी पण रस्ता आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथे समाप्त करतो मी. ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला पण काही पूर्ण जंक्शनविषयी माहिती असेल तर हे तुम्ही सांगा मला. आणि आणखीन एक गोष्ट आहे, पूर्ण जंक्शन हे परभणी जिल्ह्यातले सर्वात मोठं जंक्शन आहे. आणि हे जंक्शन तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तसं हे आहे काचीकोडा मनमाड जे रेल्वे मार्ग आहे त्यावरचं प्रमुख रेल्वे मार्ग प्रमुख जंक्शन व प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. आणि इथून तुम्हाला सांगितल्यानुसार इथून एक अकोला पूर्णा जे रूट आहे त्याच्यावरचं सर्वात मोठं पण स्टेशन आहे हे. आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका.